आणि थेट जाऊयात पुण्याला. आपल्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारे आपल्या सोबत आहेत. पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या मंडपामधून मंडपाच्या परिसरातून आपल्या सोबत आहेत अश्विनी. सुंदर रांगोळी काढली जाते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सध्या आपल्या सोबत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने यावेळेस तिरंगा गेले 129 वर्षाची पुण्याच्या गणेशोत्सवाची असलेली परंपरा यावर्षी अनंत चतुर्दशी दिवशी होत असलेल्या विसर्जनाला आता सुरुवात होतीये. खरं तर गेले 2 वर्ष मागील वर्षी आणि यावर्षी या गणेशोत्सवावरती कोरोनाचं सावट असताना पुणेकरांनी आणि पुण्यातल्या सर्व गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एक आदर्श घालून दिला. या उत्सवाच्या काळामध्ये देशातून नाही तर जगभरातून मोठ्या संख्येनं भाविक पुण्यामध्ये येतात. पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचं इथल्या देखाव्यांचं एक वेगळं आकर्षण जगभरामध्ये आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक चांगल्या प्रकारचा निर्णय पुणेकरांनी घेतला, पुण्यातल्या सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला की यंदाचा गणेश उत्सव आम्ही साधेपणानं साजरा करणार. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मांडवातील गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन हे मांडवातच करायचा निर्णय घेतला. पुणेकरांनी घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन घरातच करण्याचा निर्णय घेतला आणि दरवर्षी या 10 दिवसामध्ये लाखोंच्या संख्येनं नागरिक पुण्यामध्ये रस्त्यावरती येत असण्याचं चित्र यावेळेस आपल्याला दिसलं की पुण्यामध्ये हा गणेश उत्सव अत्यंत साधेपणानं आणि कुठेही गर्दी न होता सांस्कृतिक वातावरणामध्ये या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये धार्मिक वातावरणामध्ये हा गणेश उत्सव आज साजरा झाला. आज विसर्जन मिरवणूक आहे. खरं तर दरवर्षीची विसर्जन मिरवणूक आपण पाहतो कशी असते, जगभरामधलं एक आकर्षण म्हणजे पुण्याची गणपती विसर्जन मिरवणूक असते, परंतु या ठिकाणी आज हे सगळं सामाजिक भान जपत समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवत पुणेकरांनी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं हा उत्सव साजरा केला त्यांचं मी खरं मनापासून आभार मानतो, कौतुक करतो. या विघ्नहर्त्याला आज आपण असंच साकडं घातलं की हे बाप्पा या जगावरच्या कोरोनारूपी संकटाला हे विघ्नहर्त्या, तुझं नाव विघ्नहर्ता आहे, विघ्नहर्त्या हे विघ्न आता दूर कर आणि लवकरात लवकर पूर्वीसारखाच हा उत्सव पुढच्या वर्षी मात्र आनंदानं चैतन्यमय वातावरणामध्ये जल्लोषामध्ये आणि नेहमीच्या परंपरेप्रमाणे करता यावं असे आशीर्वाद आम्हाला दे आणि ते विघ्न लवकर दूर कर अशा पद्धतीची मागणी करत आज या विसर्जन मिरवणुकीला या ठिकाणी सुरुवात झाली. सॉरी, मिरवणूक नाही म्हणता येणार, विसर्जनाच्या काय मी जाऊन येतो ना, जाऊन येतो जाऊन येतो. आपण बघितलं मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा कसबा गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा बाप्पाचं मुरलीधर मोहोळ यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये कोरोना निघून जाऊ देत आणि दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये गणपती गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आशीर्वाद द्या अशा प्रकारचं साकडं त्यांनी कसबा गणपतीकडे घातलेलं आहे. थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारे आपल्या सोबत आहेत कसबा गणपतीजवळून. अश्विनी, मुरलीधर मोहोळ यांनी आता दर्शन घेतलेलं आहे, थोड्याच वेळामध्ये आता हा विसर्जनाचा विधी जो आहे तो पूर्ण केला जाईल मंडपातल्या मंडपातच, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच संदीप, पुण्याचे महापौर आणि प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ यांनी आता कसबा गणपती बाप्पाची उत्तर पूजा केलेली आहे आणि त्यांच्या हस्ते ती पूजा झालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये विसर्जनाच्या तयारीला सुरुवातही झालेली आहे. आता या ठिकाणी उत्सव मंडपातच बाप्पाचं विसर्जन केला जाणार आहे आणि या दृश्यांमध्ये तुम्ही बघत आहात रांगोळीचे कलाकार या ठिकाणी अजूनही रांगोळी रेखाटत आहेत आणि गेल्या वर्षी आणि या वर्षीचा उत्सव हा आपण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साजरा करतोय, त्यामुळे त्याबद्दल जनजागृती करणं हे आलंच, कारण गणेशोत्सवाचं सर्वात महत्त्वाचं काम जे आहे ते खरं तर जनजागृतीचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच हा उत्सव सुरू झालेला आहे. त्याच दृष्टीनं कोरोनाबाबत सुद्धा जनजागृती केली जाते, नियमांचं कशा पद्धतीनं पालन करायचं आहे हे सुद्धा या कलाकृतीमधनं सांगितलं जात आहे. आता मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीचं विसर्जन 11 वाजता होणार आहे आणि त्यानंतर नियमाप्रमाणे इतर जे मानाचे उरलेले 4 गणपती आहेत आणि नंतर प्रमुख गणपती पुणे शहरातले त्यांचं विसर्जन होणार आहे. आता आपण बघतोय की गर्दी फारशी नाही आहे, कारण गर्दी करायला परवानगीच देण्यात आलेली नाही आहे, मात्र तरी सुद्धा भाविकांमध्ये पुणेकर नागरिकांमध्ये उत्साह तोच आहे. या ठिकाणी तुम्ही बघताय बॅरिगेट्स लावण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक भाविक येतोय त्याच्या चेहऱ्याला मास्क आहे,
कोरोना बाबतचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून सुद्धा त्यांना सांगण्यात येत आहे आणि त्या दृष्टीनं भाविक गुरुंका असेना पण बाप्पाचं दर्शन घेत आहेत. अगदी अश्विनी, बाप्पाचं दर्शन घेतलं जात आहे, नियमांचं पालन सुद्धा केलं जात आहे, या सगळ्यामध्ये नियमांचं पालन करणं सुद्धा अपेक्षित आहे. सगळ्या विसर्जन सोहळा विधी संदर्भातले सगळे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेले आहे.